नमस्कार मित्रांनो, शेतामध्ये जायचं आहे आज. उसती भिजून घ्यायचा बैलावर, उसाच्या रानामध्ये बांधायचे नेऊन, लांबचे बांधायचे दोन कासरे ना. 10:30 वाजले तर पाणी ते पाजले, घरीच पाणी पाजलेत बैल. डायरेक्ट वरी जायचे उसामध्ये नेऊन बांधायचे बैल. चला बांधायचे वरीच हे ऊस खाते तर 12-1 वाजता पुन्हा सावलीला बांधायचे. चल ऊस भिजून घ्यायचा. ऊस सुकायला लागलाय, मका थोडी राहिली ती ऊस झालीच पुन्हा मकाला जोडायचं. येताना थोडं मका घेऊन यायची वासराली. सोलले चारायला थोड्या वेळ, तर चारायचे पाणी ती पाजून पुन्हा वरी न्यायचे. 1 वाजता मोटर चालू करायची. चकू पिकलेत का बघायचं. पाल लागला होता मागच, काय तोडून नेलं ते. शिवरीचा पाला खायलेत, हिऱ्या लिंबाला खाजवायला. मत इकडे वायर आहे. केलं उसाला पाणी चालू, लावले काकरीनी. 1 वाजले सुकायला होता ऊस. समजा आलेत बिजत काकरे, लावलेले 4-5 काकरीने लावले पाणी. एक गेली कडाला बुजली. आज ऊस होईल तेवढा भिजून घ्यायचा, राहिला उद्या भिजवायचा. सुकायला होत लय दिवस झालं पाणी दिलं नाही उसाला. घास पण निम्मा भिजविला, निम्मा राहिलाय घ्यायचा. आज इळभर ऊस भिजवूनच बैल वरी हरभऱ्याच्या गुळीवर बांधले तर पुन्हा थोड्या वेळानं पाणी पाजायचे, सावलीला बांधायचे. पाण्यावर आणले होते बैल, हौदावर पाणी आणले, पाण्यावर आणले होते पाणी ते पाजले. निजे सावलीला नेऊन बांधायचे. कोण पण लय लागायला लागले, थोडे सावलीला बांधले म्हणजे 3 वाजता सोडायचे चारायला. पुन्हा हरभऱ्याच्या गुळीवर बांधले होते, खाल्ले गुळी बांधतो सावलीला. त्याला ऊस भिजायचा. 3 वाजलेत, आबाळ पण यायला लागले. ज्वारीचे पोते भरायचे तर घरात नेऊन टाकायचे. थोड्या थोड्या काकडे राहिले तर घासामध्ये पाणी लावायचं, संपते पाणी पण. सुकायला होता समजा ऊस आला, समजा झाला भिजायचा. आता बैलगाडी झोपून जायच्या घरी, बैल ते पाणी पाजून सावलीला बांधले होते. संपलं पाणी, करायची मोटर ती बंद, विहिरीची मोटर बंद करायची. विहिरीतलं पाणी संपले, करतो बंद. केली मोटर बंद. आता बैलगाडी झोपून जायच्या घरी, आबाळ पण यायले पोते टाकायचे तर